चल आधी बाहेर चल आई माझं इकडून अजिबात ऐकणार नाही चल तू चल इकडे काय करत होतीस आतमध्ये किती आरडाओरडा बघितला नाही नाना काकाची काय अवस्था येते अगं काय झालंय नानिका काय झालं हे बघा माझ्यावरती विश्वास ठेव नाना काका खोटं वागतोय नाटक करतोय तो काही काय पेशंटची काय अवस्था आहे ते बघितलं नाहीस नाटक करतोय नाही असं बोलतेस सानू अजूनही तुझ्या डोक्यात तेच आहे अगं नाना वेडेपणा सोडून दे हे बघ नानाच्या तब्येतीबद्दल बोललेलं काही ऐकून घेणार नाही हा पण आता रिपोर्ट नॉर्मल आले तानिका डॉक्टरांशी आपण स्वतः बोललोय खोट बोलताय तुम्ही माझं ऐका नाना काका खोट वागतोय आपल्याशी नाटक करतोय तो नाही दोघेही खोट बोलतायत अग पास तानिका आता मी काही ऐकून घेणार नाहीये तू तरी ऐकून घे माझ पास हा विषय बंद आता सानू असं प्रत्येक गोष्टीत कसा काय संशय घेतेस ग तू चल मुकाट्याने घरी चल आता आई असा सांगता आता तुझं आणि माझं भांडण होईल आईने सांगितलं ना एकदा विषय बंद म्हणजे विषय बंद चल गपचूप घरी तुम्ही सगळे घरी जा मी थांबते रात्री माई हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकट्या हो ना माई मी थांबते हॉस्पिटलमध्ये अगं रात्री कशाची काही गरज लागली धावपळ करावी लागली तर तू जा मी राहते इथे नाही मी नाही जाणार मी इथेच थांबणार मग मी थांबते इथे सगळ्यात इथे थांबणार असेल तर मी तरी घरी जाऊन काय करू मी पण थांबते इथे हे बघा सगळ्यांनी इथं थांबायची गरज नाहीये नाना माझा मुलगा आहे माझं ते कर्तव्य आहे मी इथं थांबते तुम्ही जा सगळे आई मी थांबते ना ग त्याच्यापेक्षा असं करा ना उद्या सकाळी लवकर या आणि मालिनीला घरातली कामं असतील तेव्हा तिला जाऊ दे घरी तू आलीस ना मालिनी की मग मी घरी जाईल पण आता इथं कोणी थांबू नका चला सगळे घरी जा ठीक आहे माई आम्ही निघतो चल माई माझ्यावर विश्वास ठेव खरं म्हणजे तुला इथे थांबायची गरजच नाही बघ माई नाना काकांना खोटं बोलतोय तो ना नाटक करतोय अग मला कळतच नाहीये की तू स्वतःची इतकी गैरसोय का करून घेतेस बघ हे हॉस्पिटल डॉक्टरने स्वतः सांगितलंय त्याला अटॅक आलाय म्हणून मी आई आहे त्याची हे बघ माझं कर्तव्य आहे ते पुढे त्याच्याशी संबंध ठेवायचा का नाही ठेवायचा का किती ठेवायचा हे त्यावेळेला आपण विचार करू पण आता आता तुम्ही घरी जा बघा त्याची तब्येत नाजूक आहे मला लक्ष ठेवायला पाहिजे मी राहते इथं जा ठीक आहे माई पण निदान तू एकटी इथे थांबू नको मला तुझ्या बरोबर थांबू द्या सानिका आई प्लीज राहू दे तिला जा बर ठीक आहे सानिका आता काहीही घोळ घालायचा नाही आपण माई आम्ही निघतो रिपोर्ट नॉर्मल आहेत कळल्यावर पण रिलॅक्स पण होते ते काय झालं असेल नक्की अजूनही तिथेच असेल का
कॉल करून बघू का? नाही नको यार, चिडेल परत. मेसेज करतो. हाय, सगळं ओके ना? काहीही नीट नाहीये. ठीक नाही म्हणजे आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की रिपोर्ट नॉर्मल असूनही काका बेडवर आडवा आहे. म्हणजे त्यांना अजूनही त्रास होतोय का? माहित नाही. अगं नीट सांग ना. खरंच त्याला काही झालाय की नाटक करतोय कळत नाहीये. आता कुठे आहेस? हॉस्पिटल. माई इथेच थांबली आहे म्हणून मीही थांबले. ओके, तू हॉस्पिटलमध्ये थांबणार आहेस रात्रभर? जागरण झेपतं का तुला? आज तर जागावच लागणार ना. ओके, जेवण? नाही. अरे का? एक दिवस जागरण, तसच एक दिवस उपवास. खूप वाटत का सगळं? पण जेवायला किती वेळ लागतो? इट्स ओके, तशीही भूक नाहीये. तू लोड नको घेऊस. गुड नाईट. थँक्यू. खूप वाटत काहीला सगळं. जागरण करणार, जेवण नाही, तरी ठेवणार यार हिला. त्यात म्हणे गुड नाईट. असली गुड नाईट. अरे झोपला नाही हे मग डास चावत होते रे खूप. हे बघ आपल्या घरात डास नाहीयेत. नाही नाही अरे डोकं दुखते. झाली सगळी खोटी कारण सांगून. आता सांग, तिखट मसालाचा विचार करत होतास ना? सगळं माहित असत तरी उगाच विचारतोस ना. अरे वा, म्हणजे माझं बरोबर होत. सांग सांग काय झालं काय? अरे हॉस्पिटल मध्ये थांबते ती रात्र आणि जेवली सुद्धा नाही. अच्छा, ती जेवली नाही म्हणून काळजी करतोय. मग जा इथे झोपून काय होणार आहे, तिच्यासाठी टिफिन घेऊन जा. हो आणि ती लगेच मी गेल्या गेल्या टिफिन खाणार आहे ना. अरे तू सुद्धा भूक नाही करतोस आणि समोर ताट आलं की बका बका जेवतोस. अरे जा तिच्यासाठी टिफिन घेऊन जा आणि हो गरम कॉफी सुद्धा घेऊन जा. जाऊ? अरे लगेच जा, बरं वाटेल तिला आणि तिला बघून तुला सुद्धा. हा हा काय लाजतोय. जा जा कॉफी कर, मी थर्मास देतो. ते परत एकदा दाखव ना कसा लाजतो. हा दाखव ना. दारवा जाणवतोय का? मी थोडं कमी करायला सांगू असे. नाही तू घरी जायला हवं. मुलगा येतो माझा. तू पण तू खोट बोलतोय, तुलाही फसवतोय तो. मला कल्पना आहे, नानाचा काही भरोसा देता येत नाही.
तो कुठल्या वेळेला काय करेल काही सांगता येत नाही. माई तरी थांबलीस. आई होणं इतकं सोपं नाही. कळतच नाही विकास आईच्या मुलांमध्ये इतका फरक कसा असू शकतो. तर बघ ना, आजच्या इतकी साधी बोल बाबांचं काय वेगळं. आणि काका हा असा कसं काय ग माई. एकदा काय झालं माहितीये का, नानाच्या वर्गातल्या एका मुलाची आई आपल्या घरी भांडायला आली. नानाने त्या मुलाच्या दप्तरात एक रुपया सोडला होता. त्या काळी रुपया ही फार मोठी गोष्ट होती. तेव्हा मी कुणाचं ऐकूनही घ्यायची नाही आणि आजही घेत नाही. माझी तिन्ही मुलं मला अगदी जीव की प्राण होते. त्यांच्याबद्दल कुणाचाही एक शब्द मी ऐकून द्यायची किंवा बोलून द्यायची नाही. मी तुझ्या आबांना सुद्धा त्या बाईचा एक रुपया परत दिला आणि तिची बोलवण केली. नानाला विचारलं मी का केलं असं, तर त्यांनी सगळा दोष माझ्यावर टाकला. रोज रोज पैसे मागून सुद्धा मी त्याला चार आणे दिले नाही. पण त्याला तो रानमेवा खायचाच होता. सगळे मित्र खातात, मग मी का नाही. त्याचं म्हणणं होत लहान होते. त्याच्या हातात त्याने घेतलेली बोर मला दिसली की मला वाटलं की खरंच मी याचा इतका साधा आनंद हिरावून घेत होते. हे सगळं मीच त्याला करायला भाग पाडलं. रोज नाही पण कधीतरी त्याला चार आणे द्यायला हवे होते. तेव्हा मी तुझ्या नाना काकाला जवळ घेतलं. ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि सगळ्यात मोठी चूक. काटकसर करणं चुकीचं नव्हतं. त्याला पैसे न देणं हेही चुकीचं नव्हतं. खरं सांगू का, मी जे करत होते ना ते बरोबरच करत होते. पण त्यांनी अत्यंत चुकीची गोष्ट करून त्यांनी मला हे भासवलं की मी कशी चुकीची आहे. आणि का मी फसले. मी तेव्हाच्या तेव्हा त्याला काठीनं बदडून काढायला पाहिजे होते आणि सांगायला हवं होतं की तू उपाशी मेलास तरी चालेल, आयुष्यभर रान मेवा खाल्ला नाहीस तरी चालेल, दुसऱ्याच्या पैशाला कधीही हात लावायचा नाही. मी काय केलं, मी तसं न करता त्याच्या सगळ्या चुका पदरात घातल्या. काय माझं आई असणं तिथे आडवं आलं. त्याला आत्ताच जर धडा शिकवला नाही तर तो मोठा होऊन काय करू शकतो त्याचा अंदाज मला यायला हवा होता. पण तुझं काय चुकलं माई. कोणत्या आईला असं वाटेल की आपला मुलगा असं वागेल. नाहीच वाटलं. पण तो जे वागला होता ते कुठं बरोबर होत. त्यासाठी तरी त्याला शिक्षा करायला हवी होती. पण हळवेपणा ग हळवेपणा, हा भोळेपणा हळवेपणा हे जे आहे ना सगळं माझच पल्लवीमध्ये आलेलं. या हळवेपणामुळंच खूप खूप नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून पल्लवीला मी सतत रागवत असते. ज्या नानाला मी लहानाचा मोठा केला त्याच्या चुका मी पदरात घातल्या, तोच माझ्या मुळावर उठला. तो जो एक रुपया त्यांनी सोडला ना, तेव्हापासून त्याला जे हवं ते तो करायला मागे पुढे पाहत नाही.
स्वतःच्या आईला लुबाडलं, मला रस्त्यावर आणलं, दुसऱ्या मुलाचा आधार वाटावा म्हणून मी तुझ्या बाबाचं काही वेगळंच. मालिनीसारखी गुरी बायको, तुमच्यासारख्या दोन गोड मुली पदरात असताना दारू, जुगार, व्यसन, मारामारी, घरात सामानाची फेकाफेक, भांडणं, आणि येऊन जाऊन कोण बोलणार? मी. तुझे आजोबा तर अगदी संतच होते, आयुष्यात ते कधी कुणाला बोलले नाहीत, पण मला त्यांचाही राग यायचा. कारण जिथं बोलायला हवं ना तिथं ते गप्प बसले. एवढा चांगुलपणा, एवढा चांगुलपणा काय कामाचा मला सांग. त्यांच्यासारखा असतो एखादा? नाही असं नाही. मला जे सगळे भेटले सगळे नराधमत. ही दोन पोरं अशी तरी वाट काढत तुमच्या आईला आणि बाकी सगळ्यांना घेऊन मी मुंबई गाठली. इथे इथेच का सांगते, क्वचित क्वचितच एखादी चांगली व्यक्ती मला भेटायची. बघ, सगळे सगळे वकवकलेल्या नजरेनं माझ्याकडे बघायचे म्हणून तुझ्या आईला मी घरात डांबून ठेवायची. तिच्या देखणेपणापायी माझ्या डोक्याला खूप खूप ताप झाला. कालची पोटी कितीतरी रात्र मी झाकून काढली, खूप झाकून काढली. तूच विचार कर, एवढ्या मोठ्या शहरात नानाने तुझा काका म्हणून, मालिनीचा धीर म्हणून आणि माझा मुलगा म्हणून निरखंपेपणानं उभा राहिला असता आज हा दिवस बघायला मिळाला नसता. काहीतरी वेगळंच चित्र निर्माण झालं. पण हा इथंही आला. पल्लवीच सगळं तिच्या मनासारखं झालं असं वाटलं तर तिथे इथे तो मंदार सदावर्ते नीच माणूस अजून छळतोच आहे. दिव्याच्या बाबतीत पण तेच. दोन वेळेला तिच्या भावनाशी खेळ खेळून सोयरीक मोडली. आता तू सांग कसा बसेल माझा चांगुलपणावर विश्वास. चांगले अनुभव गाठीशी आहेत पण किती, हाताच्या बोटावर मोजणे इतके. आठवायला गेलं तर कटू आठवणी जास्त आहेत. इतकं सगळं मला माहीतच नव्हतं, तू पण कधी सांगितलंच नाही. भूतकाळ हा उबाळत बसण्यासाठी नसतो, त्याचा अनुभव घेऊन पुढचं आयुष्य सोपं करण्यासाठी असतो. म्हणून जपते तुम्हाला, इतक्या कळकळीनं सांगत असते की सांभाळा, सांभाळा स्वतःला, जपा स्वतःला. आयुष्याचं असं लखतर होतं आणि मग ठिगळं लावायला सुद्धा जागा राहत नाही. एक लक्षात ठेव, ते दिसतं असं नसतं. आपण त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं असत पण फसायचं नाही. कळलं का सानिका बाई?